पाहू शकता किती कुरकुरीत असा लाडू झालेला आहे. मस्त असा कुरुम कुरुम असा आवाज येतो खाते वेळी. सगळ्यात मोठा लाडू म्हटला तो येतो कुरमुऱ्याचा. आणि ह्याच लाडूची रेसिपी आज आपण पाहणार आहोत परब किचनमध्ये. नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले स्वागत. 2 दिवस झाले भरपूर अशी थंडी जाणवते, तर काय आपण घालायचं आपल्या मुलांसाठी, तर मी ठरवलं करूया आपण आज कुरमुऱ्याचे गरमागरम असे कुरकुरीत लाडू. प्रथम आपण कुरमुरे भाजण्याकरता गॅस पेटवतोय. त्याच्यावर मी एक कढई ठेवली आहे. त्याच कढईत मी आता 100 ग्राम कुरमुरे घेतले आहेत, ते मी भाजून घेणार आहे. कुरमुरे आपल्याला साधारण भाजून घ्यायचे आहेत, कारण दुकानामध्ये पॅकिंगमध्ये असतात थोडेसे नरम झालेले असतात. भाजून झाल्यावर याचा खस 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 असा आवाज येईल. मंद आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. आज मोठी ठेवायची नाही आहे, 2 ते 3 मिनिटांसाठीच आपण कुरमुरे भाजून घेतले आहेत. आता मी गॅस बंद करते. आता हे असे कुरकुरीत असा चुरचूर आवाज आला पाहिजे तितके आपण भाजून घेतले आहेत. आपण एका ताटामध्ये काढून घेतो आहे. त्याच कढईत आता आपण पुन्हा लाडू करण्यासाठी गॅस पेटवला आहे. आणि त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालते आहे. आता मी ह्या तुपामध्ये लगेच गूळ घालून घेते आहे. थोडीशी मीडियम आच करते आहे मी, लो टू मीडियम आच केली आहे मी. आता आपल्याला ह्याचा पाक करून घ्यायचा आहे, गूळ चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे. ह्या लाडूला वेळ असा लागत नाही, झटपट होतात हे लाडू. 100 ग्राम कुरमुरे घेतलेत की त्याला तुम्ही 200 ग्राम गूळ घ्यायचा. साधा गूळ घेतला तरी चालेल, चिकीचा घेतला तरी चालेल, फक्त गुळाचा पाक व्यवस्थित झाला पाहिजे. आणि लाडू गरम असतवेच वळवायचे. एकदा का तुमचं मिश्रण थंड झालं तर काही केलं तुमचे लाडू वळवता येणार नाही. आपला पाक तयार झाला आहे की नाही तो आपण पाण्यात टाकून बघूया. हे बघा, काही ड्रॉप्स मी पाण्यात टाकले, पाण्यात गूळ विरघळला नाही म्हणजे पाक झालेला आहे. लागलीच आपण त्या गुळाच्या पाकामध्ये आता हे कुरमुरे घालून घेऊयात. आणि हे पूर्ण असं कुरमुऱ्यांना लागलं पाहिजे गूळ, असं पटकन असं ढवळून घेऊया. गुळाच्या पाकामध्ये भिजले कुरमुरे की आपण लाडू पटापट वळवायला घ्यायचे. हे पहा, आता पूर्ण कुरमुऱ्यांना माझं गूळ छान चिटकलेलं आहे. हाताला थोडंसं मी तूप चोळून घेते. तुम्ही पाणीही लावू शकता, थोडंसं मिश्रण गरम आहे. सगळ्यात मोठा लाडू म्हटला की कुरमुऱ्याचाच असतो, आपण हवा तेवढा मोठा करू शकतो. अगदी झटपट होतात गरम असं केले तर. मिश्रण जर गार झालं तर आपल्याला लाडू वळवता येणार नाहीत. कितीही तुम्ही परत परत गरम केलं तरीही लाडू वळवता येणार नाहीत. लहानपणी थंडीमध्ये सगळ्यात मोठा लाडू आम्ही खायचो तो हा कुरकुरीत असा कुरमुऱ्याचा लाडू. आपल्याला सहज वाटतात कुरमुरे, फक्त गूळ आणि कुरमुरा घेतला कडवलं गूळ की लाडू येतात, पण नाही, फसतात. मीही 2 दिवस केले तेव्हा माझे गरम गरम असे 5-6 लाडूच झाले, बाकीचे एकदम फसफसलं माझं ते. नंतर काही केलं माझा लाडू वळवायला येत नव्हता. आता माझे सगळे लाडू झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तुम्ही पाहू शकता कढईला जराही कुरमुरे चिटकले नाही, सगळे असे 100 ग्राम कुरमुऱ्याचे 10 लाडू झालेले आहेत. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की आपण लाडू केले, पाकातला कोणताही पदार्थ केला तर कढई खराब होते, ती कशी घासायची, त्यासाठी मी आता तुम्हाला दाखवते. ही परत आपण गॅसवर ठेवायची, गॅस पेटवायची जरा वेळ. आता ह्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ओतणार आहे. आणि हे जे सगळं डसलेलं गूळ आहे ते आपलं आपोआप निघणार आहे, फक्त 2 मिनिटांसाठीच गॅस ऑन. 1 ग्लास झाला, आता मी 2 ग्लास पाणी ओतते. पाणी ओतलं की हे सगळं जे चिटकलेलं आहे ते आपण असं काढून घ्यायचं चमच्याने. आणि जे जे भांडी आपण वापरले चमचे म्हणा काही, ते ह्या पाण्यात घालायचं आणि गॅस 2 मिनिटानंतर बंद करायचा. माझा चमचाही छान क्लीन झालेला आहे, याला जराही गुळाचा पाक नाही चिटकला आहे. तसंच आपल्या कढईलासुद्धा जराही पाक चिकटलेला नाही आहे. आता ह्याला जरा एक साबणाचा हात मारला की भांडं आपलं स्वच्छ होणार.
अशा या थंडीमध्ये तुम्ही सुद्धा कुरमुऱ्याचे लाडू नक्की करा. परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मस्त राहा, आनंदी राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा, परब किचन पाहत राहा.